नमबुद्धाय जय भीम आपल्या सर्वांना. मित्रांनो, मी अश्विन गणवीर स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज मी आलेलो आहे बौद्धगयामध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे 80 फुटाची तथागत भगवान गौतम बुद्धांची एवढी मोठी प्रतिमा. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं. चला बघूया आजचा हा व्लॉग मित्रांनो माझ्यासोबत. मित्रांनो, हे आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 80 फुटांची जी प्रतिमा आहे बुद्धगयामध्ये, त्याचा मेन एंट्री गेट. तर आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला पूर्ण ही जागा एक्सप्लोर करून दाखवतो इथे काय आहे काय नाही आहे. तर सर्वात पहिले आपण जसे आतमध्ये आलो तर इथे आपल्याला लेफ्ट साईडला आपल्याला हा पूर्ण बोर्ड वाचायला मिळतो, जिथे लिहिलेलं आहे दाईबुत्सू विशाल बुद्धमूर्ती, जिचं निर्माण इयर 1989 जापानच्या लोकांनी केलं होतं. तर ही ती तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा आहे जी आज आपण बघणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जमलंच तर आपण माझ्या चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता, म्हणजे मी तुम्हाला आणखी असे बुद्धिस्ट जे प्लेसेस आहेत त्यांना एक्सप्लोअर करण्यामध्ये मला मदत होईल. तर चला बघूया मित्रांनो, आपण थोडं पुढे आलो की आपल्याला इथे बघायला मिळतं की आजूबाजूचा जो पूर्ण परिसर आहे हा निसर्गरम्य वातावरण आहे आणि त्यामुळेच कदाचित याला इथे बौद्धरम्य असं म्हणजे बुद्धमय वातावरण होऊन जातं. आणि जर आपण थोडं पुढे आलो की आपल्याला इथे बघायला मिळतं राईट साईडला इथे पाण्याचीसुद्धा फॅसिलिटी अवेलेबल केलेली आहे. तर आपल्याला तहान वगैरे पण लागत असेल तर त्यासाठी एकदम थंड आणि शुद्ध पाणी आपल्याला इथे प्यायला मिळतं. त्यानंतर आपण थोडं पुढे आणखी आलो तर आपण बघू शकता मित्रांनो की इथे पूर्ण निसर्गरम्य वातावरण, इथे जापनीजचं एक आपल्याला इथे स्ट्रक्चर बघायला मिळतं जिथे जॅपनीज लँग्वेजमध्ये काही लिहिलेलं आहे पण ते आपल्याला काही कळत नाही तर काही विषय नाही आहे. तर चला आपण बघूया आणखी, आपण आणखी पुढेच गेलो की आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांची 80 फुटाची जी ही प्रतिमा ही आपल्याला इथे बघायला मिळते. आणि थोडं आणखी पुढे आलो मित्रांनो की आपल्याला इथे आधी जोडेच आपल्याला बाहेर काढावे लागतात आणि हे इथं काढल्यानंतर आपण आतमध्ये जाऊन तथागत गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे दर्शन करू शकतो. मित्रांनो, बघू शकता आपल्याला इथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे डिसायपल्स आहेत हे आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्यातून पहिले आहेत आनंद. तुम्ही बघू शकता आनंद. त्यानंतर आपण पुढे गेलो तर आपल्याला सारिपुत्त भंतेजी यांचे दर्शन होतात. त्यानंतर आपण पुढे गेलो की आपल्याला पुन्हा भंतेजी यांचे दर्शन होतात, तुम्ही बघू शकता. पुढे आपण आणखी गेलो तर आपल्याला महाकश्यना यांचे दर्शन होतात. आणि त्यानंतर पुढे आपण गेलो की भंते राहुल यांचे दर्शन होतात. मित्रांनो, बघू शकता तथागत भगवान गौतम बुद्धांची ही प्रतिमा आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे. याला मी पुढून दाखवेल, त्यापर्यंत व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं. चला बघूया आणखी. तुम्ही बघू शकता मित्रांनो पूर्ण इथे निसर्गरम्य वातावरण आहे. त्यानंतर इथे बुद्धिस्ट फ्लॅग्स जे आहेत ते इथे लावण्यात आलेले आहे. पुढे आलो आपण की इथे आपल्याला सुबुद्धी भंतेजी यांचे दर्शन होतात. त्यानंतर आपण आणखी पुढे गेलो की आपल्याला इथे उपाली भंतेजी जी आहे यांची प्रतिमा आपल्याला इथे बघायला मिळते. त्यानंतर महाकश्यना यांचे सुद्धा आपल्याला प्रतिमा इथे बघायला मिळाली. त्यानंतर आपण आणखी पुढे जाऊया तर आपल्याला इथे महामोगलाना बंतेजी जे आहेत यांची इथे प्रतिमा बघायला मिळाली, ही खूप सुंदर आहे. आणि त्यानंतर इथे अनुरुद्धा हे बंतेजी जे आहे यांची आपल्याला इथे प्रतिमा बघायला मिळालेली आहे. आणि असा सुंदर रेखावा आपल्याला इथे बघायला मिळतो पूर्ण निसर्गरम्य वातावरणमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची 80 फुटांची ही प्रतिमा आपल्याला इथे बघायला मिळते. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण
ही सर्वात मोठी प्रतिमा आपल्याला इथे बघायला मिळते. तर मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यापर्यंत नमो बुद्धाय, जय भीम.